perawan selalu lari lah yang perawan. Sundara li Sundara. Sundara. इस छोटे के डेक से साथ हाँ एक मस्त जी के तुरंत डेक एंजॉयमेंट ला गाड़ी चली जाओ तब उन्होंने सारा चला है जब मुझे मिला अब जब हर जान लगाई डीजे आलर बना ना चलूँ है अब गाड़ी बदला जाओगे ना क्या नमस्कार मंडली मैं क्या स्वागत है आपका मजा नवीन वीडियो में प्रसाद खाली मौज आज जल का भी तरफ चलते इधर से भी बहुत अंदर काटना है हमको तर आता आम्ही बरोबर लांजेच्या पेट्रोल पॉवर आता उभे आहोत आता गाडी मध्ये आता तेजी गॅस भरायला आता आम्ही आलोय गाडी मध्ये लावलेली आहे खूप गर्दी मित्र नाही तोपर्यंत आम्ही जरा गर्दी खूप आहे इकडे गाडी घेण्याची हे नामांकित नामांकित घे आहे पेट्रोल पंप आहे नामांकित बाजारपेठ आहे मोठी बाजारपेठ आहे मला इथं नाही आणि त्यामुळे सीएनजी बरोबर सीएनजी भरायला 2 तास लागते मला वाटते गर्दी बघा किती आहे मित्रांनो आता जरा बरं वाटतं कारण वातावरण एकदम थंड आहे पावसाचं कालच खूप पाऊस पडला वातावरण आहे चालू एक नंबर कूल झाला चला इकडे आता आलेला आहोत मस्त वाईगी चला गाडीत न उतरूया अगोदर आताच मस्तपैकी राजापूरच्या इकडे तर आम्हाला अजून बहुतेक मंदिराजवळ जायला 2 मिनिटं लागतील जवळच दिसतंय आम्हाला ते गाड्या पार्किंग केलेल्या आता इकडेच आमची कुठे गाडी दाखवतो तुम्हाला ही बघा ही गाडी आमची ही गाडी
आणि मित्रांनो अजून एक गाडी आली होती, आमच्या वाडीतलीच गाडी आहे ही बघा, जी दिसते ना वाडी मागे 4000 नंबर प्लेट आहे, ती आमच्या वाडीतच गाडी आहे, बोलेरो. आमच्या पंड्या दादा आहेत, तो आला वाटतं भाडं घेऊन आला वाटतं, आमच्या गावातलं भाडं होतं वाटतं ते घेऊन आलाय. तर जाऊ मजा करू तिकडे, तुम्हाला दाखवू मस्तपैकी मजा मी काय काय करतोय ती. तुम्ही मजा मस्त आधी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा येणार तुम्हाला व्हिडिओ बघताना पण. आणि बघूया किती मजा येते ती. बघा रुपेश तोसकर आपला फंटर एकूण आम्ही किती जण पण आहेत ते 9 जण आहेत ना. हा 9 जण आता आम्ही आलोय, 9 जण बरोबर आहेत गाडीमध्ये होते आमच्या. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय. मी पहिल्यांदा आलोय राजापूर मध्ये आणि जे आहेत त्यांची ओळख करून देतो कोण कोण आहेत ते. हा बघा पहिला संदेश कांबळे म्हणजे आमचा लाडका संजू दादा एक आहे. त्यानंतर ड्रायव्हर आमच्या आजचे ड्रायव्हर अंकित करळ, अंकित शेठ ते पण आहेत आमच्यावर आले जात खास. तर मी तर त्याला बोललोय बघतो की येणार जमेल का तुला, तर तो बोलला काय लगेच येतो बोलला आणि तो आला. त्याचे खूप खूप आभार आहेत आमच्या सगळ्यांतर्फे, कारण तो एवढी इकडे आला ड्रायव्हिंग करायला आमच्या बरोबर. आमचा खास फंटर येतो पण. त्यानंतर हा बघा तेजस कांबळे, तेजू आणि 5 जण पुढे गेलेत. खूप मजा येणार आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघूया कोण ओळखीचे दिसतात की तिकडे आपल्या रत्नागिरीतले. बघा विशाल कांबळे, त्यानंतर रुपेश तोसकर तिकडे. बघा सिद्धू, अनिकेत आणि भाऊ. तर आम्ही सगळे आलो पुढे आता बरोबर कमानी जवळ जाऊ. तर आता आम्ही बरोबर कमानीच्या आतमध्ये आलोय. हा बघा आजूबाजूचा परिसर बघा, खूप चांगली सोय इथे आणि खूप चांगले इथे वास्तू केली मित्रांनो आणि खूप सारे सोयी पण इथे आता उपलब्ध करून ठेवल्या गेल्यात, कारण एक पर्यटन क्षेत्र झालंय. खूप सारे इकडे पर्यटक येतात पर्यटन करायला आणि इकडे जी राजापूरची गंगा आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. हे बघा मंदिर वगैरे खूप सारी गर्दी आहे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता गर्दी. चप्पल काढू अगोदर. बघा स्टॉल वगैरे बघा. जे स्वप्न आहे बघ आपले आपले बघ बघ आपल्या इकडचे कांबळे बंधू, जे स्वप्न होते ते आज पूर्ण होते मित्रांनो. म्हणजे बऱ्याच दिवसांनी स्वप्न होते इकडे यायचं आणि ते आता मी आलोय अडीतन बरोबर. खूप सारी मजा इकडे येणारच आहे. हे बघा मित्रांनो फोटो काढायला पण किती ही गर्दी आहे. बघा एक भाग्य असतं मित्रांनो, गाईच्या तोंडातून पाणी येतं आणि त्या पाण्यातून आपण आंघोळ करतो. अरे भावा नमस्कार पारस. बघा आमच्या इकडचे मगाशी बोललो होतो ती गाडीत नाही आले ते बंड्याला घेऊन आले तो ते समोर होता सुमिता वगैरे. खूप सारे पर्यटक आले तिकडे गंगेमध्ये स्नान करायला. सगळ्यांचं स्वप्न असतं इकडे यायचं आणि तिकडे तर आम्ही आलोय. भाऊ पण खाली आलो. Thank you.
आणि किती येते ते गाईच्या तोंडातून विजेत बघण्यासाठी लोक खूप सरस दिले असतात. आणि आम्ही आता इकडे आलोय राजापूरमध्ये. अजून आम्ही आलेले त्या गाईच्या मुखाजवळ, आता वरती आम्ही आलेले वरती, आता जरा मंदिरामध्ये जाऊया आतल्या. नाविन्य पूर्ण तयार केलेली एक वास्तू आपण बघतोय, गाईचं तोंड गोमुख राजापूर येते. देवी आहे इथे तिच्या पाया पडूया. इकडे रुपया दीपकुंड आहे तिथे, पूर्वकालीन दीपकुंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आता इकडून कमण्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही लगेच इकडून कशेळी पॉइंटला तिकडे जाणार. आम्ही रत्नागिरीमध्ये पूर्णगडच्या इकडे साईडला कशेळी पॉईंट आहे, तिकडे आता आम्ही जाऊन जाणार. तिकडे पूर्णगडात पण जाऊ शकतो आपण. तिकडे आम्ही तिकडे गेलो नाही, मी आता पहिल्यांदाच जाईन तिकडे मी. आणि इकडे पण मला इकडे यायचं स्वप्न होतं, ते आता पूर्ण झालंय मित्रांमुळे, वाढीतल्या मित्रांमुळे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला आजचा प्लॅन सक्सेस करता आला, त्यामुळे आम्ही इथेपर्यंत पोहोचलो. आता चला आता गाडीत बसूया आणि जाऊया कशे पण मध्ये. चला तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो डायरेक्ट. आडिवरे गावामध्ये आहोत, जरा एक मंदिर आहे इकडे, त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया. महाकालीचं मंदिर आहे, महाकालीचं तिकडे जाऊया. इतर पुढे गेलेत घाटावर, कशेळी बीच, कशेळी पॉइंट, तिकडे आता आम्ही आलोय. गाडी वगैरे पार्क केलेली आहे. अरे कोण नाही रे, चारच्या नंतर कसलं वाटतंय बघ ना वरनच. बंटर लोक आपले. आता आम्ही तिकडे खाली जाणार आहोत. पाठी बघा, एक सुंदर समुद्र किनारा आपल्याला बघायला मिळतोय, तुम्ही पण बघून घ्या. आणि तुम्ही कधी नक्की इकडे आलात तर नक्कीच भेट द्या. जर तुम्ही कधी गावखडी वगैरे त्या साईडला कधी गेलात तर नक्कीच कशेळी पॉईंट, कशेळी या गावात या. त्यानंतर आतमध्ये बरोबर अर्ध्यासावर हे एक हे आहे, अर्ध्यासावर जास्त ना, अर्धा तास किंवा पाऊन तास लागेल आतमध्ये यायला. नक्कीच इकडे येऊन भेट द्या, खूप चांगला चांगला इकडे नजारा आहे. आणि तुम्हाला इकडे फोटो काढायचे राहू शकत ना तुम्ही, एवढा चांगला स्पॉट आहे. गाडी वगैरे इकडे पार्क, गाडी वगैरे पार्क केलेली इकडे. आपण बरोबर एंट्रीच्या इथे आलो आहोत, खाली इकडे एंट्री आहे. सुंदर अशी घाटी बांधलेली आहे घाटी टाईप. इकडे छोटं हॉटेल पण आहे, छोटा स्टॉल पण आहे, रत्नप्रभा पॅलेस. इकडे बघा, तर आपल्याला खाली येते तिकडे त्या साईडला. सगळा सुंदर एकदम नजारा वाटते बघायला मिळतो आपल्याला, कशेळी पॉइंट.
या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे, कशेळी पॉईंट, सनसेट पॉईंट। इकडे संध्याकाळचं मित्रांनो खूप चांगलं भारी वाटतं, संध्याकाळचं तुम्ही नक्की आलं तर संध्याकाळची भेट आहे इकडे। दुपारी वगैरे जरा उन्हामुळे जरा सनसेट एवढा येत नाही, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी या आणि इकडे तुम्ही आनंद लुटा या जागेचा। आता आपण खाली जाऊया अगोदर, तर आता आपण खाली आलेलो आहोत। कुठे गडावरनं खाली आल्यासारखं वाटतंय मला। आता असा गड बघा पाट्यामध्ये तो बघू शकता, कशेळी पॉइंट। इकडून आम्ही निघालेलो आहोत त्या कशेळी पॉइंट वरून। आता बघूया कुठे म्हणता जायचं पोर। आम्हाला गडच वाटतोय आता चढायचं, म्हणजे जाताना एवढं वाटलं नाही काय खाली येताना, पण जाताना आता पाय आलेत भरत, पण जास्त अंतर नाही, फक्त एका मिनिटात अंतर आहे चढायचं, म्हणून एवढं वाटत नाही काय। चलो बाय बाय कशेळी पॉइंट। तर आता आपण एक स्टॉप घेतलेला आहे मधीच गावखडी बीच वर, चाललोय आता सुरूच बन आहे, त्यानंतर पुढे गावखडी बीच। बघा गाडीकडे पार्क केलेली आम्ही, म्हटलेलं जरा एवढं आलंय इथनं इथनं भेटून जावे इकडनं गावखडी बीचला। आपण बरे दिवसांनी इकडे आलोय गावखडी गावामध्ये असलेला हा बीच, समुद्र किनारा। अरे काय मित्रांनो काय म्हणता या, आता आम्ही फिरत फिरत राजापूरची गंगा, नंतर महालक्ष्मी मंदिर ना, महालक्ष्मी आडवरे मंदिर, आडवरेतलं महालक्ष्मी मंदिर, कशेळी बीच, कशेळी बीच, आणि आता गावखडी, आता गावखडी बीच वर आलोय। म्हणजे हे चौथं ठिकाण आहे, आजचं चौथं ठिकाण आहे, आज खूप मजा आलेलीच आहे आतापर्यंत तरी। झाडं बघा, तर पुढे जाऊन आपल्याला नाश्ता जेवण वगैरे करायचं आहे आपल्याला। आता भूक लागले जाम, मस्त भूक लागले। बोल आता बघा, बन आहे सुरूच बन, बघूया इकडे आपले मित्र ह्या गावचे कुठे भेटतात का, खूप मिस करतो त्यांना मी। आणि इकडचा रत्नागिरीतला कोकणातला एक युट्यूबर, मोठा युट्यूबर मी इकडे राहतो गावखडीमध्ये, ऋषभ तोडणकर, तो भेटला तर बरंच होईल। ओके भेटतो, येतो भेटला तर नक्कीच मजा येईल त्याच्या आणखी गाव बनवायला। गावखडी बीच, गावखडीचा समुद्र किनारा, थांग पसरलेला असा हा समुद्र किनारा आपण बघतोय मित्रांनो। शूट सुरू झाला, कॅमेरा सर मजा आली असते, कॅमेरा सर पण काय कॅमेरा नाही भेटला, कॅमेरा बघत होता भेटतो का भेटतो, पण नाही भेटायचा कॅमेरा घरी नव्हता, ऑर्डरला होता, त्यामुळे आता आम्ही मोबाईलची शूट करतो मोबाईलवर। बाय चांगला समुद्र आपल्याला बघायला भेटतोय,